कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण राज्यात हाहाकार माजला होता. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. नेमकं याच काळात 2021 साली सूरज चौधरी यांना सरपंच पद मिळालं आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. कोरोनामुळे अनेक जण घरात असताना सूरज चौधरी मात्र गावाच्या विकासासाठी झटत होते. या काळात त्यांनी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह गावातील इतर आवश्यक असलेली छोटी मोठी तब्बल 36 कामं मार्गी लावली. पेठ सारख्या छोट्याशा गावात त्यांनी एक प्रकारे विकास गंगा आणली आहे. गावाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, गावचे सुशोभीकरण अशा एक ना अनेक कामांमुळे त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक केले जाते. विकासाभिमुख आदर्श सरपंच अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी सूरज भालचंद्र चौधरी, सरपंच पेडगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मी 2021 साली ग्रामपंचायत निवडणुकीला 3 नंबर वार्डमधून उभं राहिल्यानंतर समाजाचा वसा घेऊन एक सामाजिक काहीतरी ध्येय ठेवून काम करण्याच्या हेतूने उभं राहून ग्राम वार्ड क्रमांक 3 मधून निवडून आलो. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2021 माझे सरपंच म्हणून सर्वांमध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ असतील, गावातील सर्व वडीलधारे मंडळांनी मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली गावामध्ये. त्या काम करण्याच्या संधी जो सोनं करण्याच्या हेतूने मी 15 महिन्याचा कार्यकाळ मला जो ठरवून दिला होता, तर त्या 15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी गावात ज्या ज्या गोष्टी अपुऱ्या असतील किंवा ज्या गोष्टींची खरंच गावात गरज आहे त्या गोष्टी आणण्यासाठी शासन दरबारी असेल, आमदार अशोक बाप्पू पवार असतील, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळात माननीय लोकनेते अजितदादा पवारसाहेब हे उपमुख्यमंत्री होते. गावामध्ये विविध विकास कामं करताना मला ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच असतील व आमचे ग्रामसेवक असतील, गावातील पोलीस पाटील तंटमुक्तीचे अध्यक्ष त्यावेळेसचे, त्यांनी सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य केलं. त्याचप्रमाणे गावातील जे अनुभवी माजी सदस्य होते, माझे ग्रामपंचायत उपसरपंच होते, सरपंच होते, यांचंही मार्गदर्शन मोलाचं लाभलं. पेठ हे हवेली तालुक्यातील छोटंसं गाव, मात्र गावातील सोयी सुविधा पाहिल्या तर एक आदर्श गाव कसं असावं याची कल्पना येते. सरपंचपदी विराजमान होताच गावातील प्रलंबित कामासह कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे, नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचं आव्हान सूरज चौधरी यांच्या समोर होतं. कोरोना सारख्या कठीण काळात सूरज चौधरी यांच्यासारखा तरुण तडफदार सरपंच गावाला मिळाल्याने ग्रामस्थांना याचा मोठा फायदा झाला. चौधरी यांनी गावातील कोरोना बाधितांना इतर कुठेही जाऊ लागू नये यासाठी गावातील शाळेतच कोविड सेंटर उभारले. स्वखर्चातून त्यांनी अनेक रुग्ण बरे केले. गावातील परिसरातील गोरगरीब कुटुंबांना धान्याचे किट वाटप करून मदतीचा हात पुढे केला. याच काळात त्यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात परिसरात वृक्षारोपणही केलं. तसेच गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील पहिली जलजीवन मिशनची योजना मंजूर करून आणली. त्या माध्यमातून आता गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. ज्यावेळेस मी सरपंच झालो 2021 साली त्यावेळेस दुसरं लॉकडाऊन पडलं होतं. लॉकडाऊनचा महामारीचा काळ म्हणजे भरपूर वाईट परिस्थिती आपल्या संपूर्ण जगभरावरती चालती. त्या काळात गावातून एवढे पेशंट होते की बाहेर हॉस्पिटल असेल, बाहेरच्या गावातील लोक आपल्या गावात येऊ शकत नव्हते, आपल्या गावातून बाहेर जाऊ शकत नव्हते, अशी परिस्थिती असताना त्या काळात मी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांच्या सहकार्याने एक आरोग्य केंद्र कोविड सेंटर उभा केलं. त्या पहिलं काम म्हणजे कोविड सेंटरचं. त्या कोविड सेंटरमधून 47 पेशंट आम्ही त्या ठिकाणी नीट केले स्वखर्चातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतरचे एक कामं आणायला लॉकडाऊनला लोकांचं जगणं मुश्किल होतं, काम काय आणणार. त्यानंतर आम्ही आमच्या जिल्हा परिषद गण असेल, आजूबाजूंच्या गाव असेल, पेठ गाव असेल, यामध्ये सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेच्या माध्यमातून 250 अन्नधान्याचे किट वाटले. त्याच्यानंतर ते पुरले नाही म्हणून मग आम्ही स्वखर्चातून स्वतः 1500 अन्नधान्याचे किट परिसरातील गावातील गोरगरीब जनतेस वाटण्याचा निश्चय केला व तेही वाटले. त्यानंतर 30 मेला
माझा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त जवळपास 500 झाडं वृक्षारोपण करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रत्येक घरोघरी दिले. माझ्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस 3-4 महिने गेले मे महिन्यामध्ये 2021 केंद्र शासनाची जलजीवन मिशन ही स्कीम आली. त्यानंतर जलजीवन मिशन ह्या स्कीमच्या माध्यमातून आमच्या गावात 3 टाके आहेत पहिल्या पाण्याच्या, 2 बारव आहेत आणि 1 बारव स्वार्थपाडी हद्दीमध्ये. तर त्या स्वार्थपाडी हद्दी बारवच्या माध्यमातून आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या होती. तर पिण्याच्या पाण्यासाठी मी पुणे जिल्ह्यातली सर्वात पहिली स्कीम जलजीवन मिशनची मी मंजूर करून आणली, 1,05,000 लिटरची पाण्याची. व त्याच्यानंतर खाली गावठाणाची पडीक जमीन होती, तर त्या जमिनीला ऑल कंपाऊंड व्हेंटे सिटी ग्रुपच्या माध्यमातून करून घेतलं. तर जलजीवन मिशनच्या टाकीचं काम माननीय लोकनेते अजितदादा पवारांच्या हस्ते चालू झालं. त्याच्या भूमिपूजनाचं काम शिरूर हवेलीचे आमदार अशोकबाप्पू पवार यांच्या माध्यमातून झालं. पेठ हे छोटंसं गाव आहे, मात्र येथील ग्रामपंचायत इमारत पाहिल्यास प्रत्येकाकडून कौतुक केलं जातं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या इमारतीचं कौतुक केलंय. सूरज चौधरी यांनी या भव्य इमारतीत सुसज्जता आणली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, क्लार्क यांना स्वतंत्र केबिन बनवण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीत प्रवेश करताना प्रवेशद्वारातच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यात आली. ग्रामपंचायतीत येणारा प्रत्येक जण आधी शिवरायांना प्रणाम करतो आणि मगच ग्रामपंचायतीत प्रवेश करतो. त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत कामगारांची वेतनवाढी केली आहे. तसेच पोलीस पाटील यांच्यासाठीही एक सुसज्ज दालन उभारलं आहे. शासनाच्या आदेशानुसार पोलीस पाटलांना स्वतंत्र ऑफिस द्यायचं होतं, तर पोलीस पाटलांनाही स्वतंत्र ऑफिस आम्ही देण्याचं काम त्या काळात केलं. त्याच्यानंतरचं आमच्या ग्रामपंचायतमध्ये बैठक व्यवस्था वगैरे, ग्रामपंचायत सुंदर होती, पहिल्या बॉडीने ग्रामपंचायत वगैरे सर्व चांगली बांधली होती, परंतु त्याला कॉर्पोरेट करण्याच्या हेतूने त्या ग्रामपंचायतचं आम्ही पुन्हा संपूर्ण नूतनीकरण केलं. व सरपंच असेल, उपसरपंच असेल, ग्रामसेवक असेल, क्लार्क असेल, यांना प्रत्येकाला सेपरेट कॅबिन, सेपरेट बसण्याची व्यवस्था केली. कामगारांचे पगार असतील ते आम्ही वाढवले. त्याच्यानंतर आत्ता आमच्या ग्रामपंचायतला 4 कर्मचारी जवळपास काम करतात. एक स्वच्छतेच्या म्हणलं कचरा वगैरे, तर आमच्या गावात 2 चौके, खालचा चौक, वरला चौक आणि शाळेपासला चौक, असे 3 चौक आमच्या गावात शेलारबाई म्हणून आहेत, तर त्या स्वच्छता ठेवतात. त्यानंतर पाणी सोडण्याला कर्मचारी गणेश चौधरी म्हणून, गणेश गोकुळ चौधरी म्हणून, त्यांचे वडील आधी कार्यान्वित होते, नंतर ते आता आहेत. 15 महिने मिळालेल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात चौधरी यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. गावातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेलं महत्वाचं ड्रेनेज लाईनचं काम भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून त्यांनी पूर्ण केले. महिलांना सक्षम बनविण्यासाठी गावातच एम्ब्रॉयडरी ब्युटी पार्लरचे मोफतचे क्लास सुरू केले आहेत. बचत गटाच्या महिलांसाठी सुसज्ज मीटिंग हॉल उभारला. त्याचबरोबर गावातील मुलांसाठी कराटे क्लास सुरू केले. आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तपासण्या पूर्ण केल्या. शाळेतील मुलांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिलं. चौधरी यांनी परिसरातील नागरिकांना, गोर गरिबांना अर्थसहाय्यासाठी 2019 पतसंस्थेची निर्मिती केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी, इतर कामांसाठी लोकांची गरज भागविण्याचे काम ते आज करत आहेत. आमच्या विष्णुनगरला 20 वर्षापासून प्रलंबित असणारा ड्रेनेज लाईनचा प्रश्न मी माझ्या स्वतःच्या जागेतून स्वखर्चातून निवडून यायची आधी करून दिली. त्याच्यानंतर तिथून पुढे समोरच माझ्या घराच्या तिथंच विष्णुनगरच्या तिथंच गाण होत होती, सर्व पाणी तिथं जेवून सांडायचं. त्यानंतर विष्णुनगर ते पेटगाव अशी 20 वर्ष प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईनचा जवळपास भविष्याच्या फ्युचरच्या 20 वर्षाच्या प्लॅनिंगनुसार तो एकदा 18 इंची पाईप टाकून तो तेही काम पूर्ण केलं, म्हणजे त्या साईडचं काम गेलं. त्याच्यानंतर सुरेशांना वस्ती होती, सुरेशांना वस्तीवर साखर पुलाचं काम केलं. महिलांसाठी धोबी घाट बांधला, महिलांच्या याच्यासाठी पहिल्या ग्रामपंचायत बॉडीने आमच्या महिला अस्मिता भवनची उभारणी केली. तिथे त्याचं ते बंद होतं बऱ्याच वर्ष, तर त्याचंही डागडुजी करून त्याचे नूतनीकरण करून ते महिलांसाठी, बचत गटांसाठी, मीटिंगसाठी उपलब्ध करून गेलं. आता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे महिलांना मीटिंग्स वगैरे घेऊ शकतात, तिथं जाऊ शकतात, विविध कार्यक्रम होतात, योगाचे क्लास होतात. त्याच्यानंतर महिलांना लॉकडाऊनच्या काळ संपल्यानंतर उरळी कांचनच्या माडिक म्हणून 2 मुली होत्या, त्या एम्ब्रॉयडरी क्लास व ब्युटी पार्लरच्या क्लास घ्यायच्या. तर त्यांनाही गावात मी महिलांच्या
स्वयंरोजगारासाठी तो एक क्लास उपलब्ध करून दिला. जवळपास 100 महिलांनी त्याचा लाभ घेतला. त्यासाठी आमदार अशोक बापू पवार यांनी त्या ठिकाणी येऊन भेट दिली होती. त्यानंतर कराटे मुलांच्या आरोग्यासाठी कराटे क्लास केले. महिलांच्या आरोग्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जवळपास 3 वेळा मी आरोग्य शिबिर घेतली, नेत्र तपासणी शिबिर घेतलं. विविध हॉस्पिटलच्या ईश्वराज हॉस्पिटल असेल, सह्याद्री हॉस्पिटल असेल, उरुळीतले गणराज हॉस्पिटल असेल, या डॉक्टरांच्या माध्यमातून विविध विकास कामं करण्याचा ध्येय होता. त्याच्या माध्यमातून जवळपास 15 महिन्याच्या काळात 36 कामे मी या ठिकाणी मार्गी लावली छोटी मोठी. त्यातलं गावातील शाळेला माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी जवळपास गेले 4 वर्ष झालं दरवर्षी शाळेला मोफत वह्या वाटप करतो. 5 ऑगस्टला दरवर्षी आदविकाच्या वाढदिवसानिमित्त मी वह्या देत असतो. त्याच्यानंतर अन्यही शाळेत काही मदत लागली तर मी वेळोवेळी आम्ही सर्वजण गावातील ग्रामस्थ असतील आम्ही सर्वजण उपस्थित असतो शाळेच्या मदतीसाठी, शिक्षणासाठी. शालेय कमिटीत ज्याचा मुलगा शाळेत असेल त्याला मी सर्वांमध्ये शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष करतो, उपाध्यक्ष करतो. कमिटी स्थापन केलेली आहे शाळेसाठी. शाळेसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून खेळाचे साहित्य आणलेले आहेत. आरो फिल्टर बंद होता, तो फिल्टर चालू करून दिलेला आहे. शाळेसाठी असे विविध विकास कामे करतो. आणि आमचं आता ध्येय आहे की शाळेला अजून 4 नवीन खोल्या आम्ही शासनाच्या माध्यमातून आणणार आहे. चांगली शाळा करणार आहे. विष्णूनगरचा एक आमचा एक छोटासा रोड होता, तर त्या ठिकाणी आम्ही रोडचं ते अर्धं काम झालेलं आहे. तिथंही रोड एक काम केला. त्यानंतर शिवाचा वाडा ते अल्ट्राटेक कंपनी गेट हा इशू रस्ता, तर त्या ठिकाणी रोडच नव्हता, तर तिथं एक आम्ही नवीन शिवरस्ता शिवाच्या वड्याच्याकडनी शिवरस्ता चालू आमदार अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये निधी घेऊन मुरमीकरण त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर वड्याच्या वाडीसाठी ड्रेनेज लाईनचं एक छोटं काम होतं ते दिलं, व एक 5 लाख 6 लाख रुपयाचा एक रस्त्याचं काम करून दिलेलं आहे. वड्याची वाडी एक वस्ती आहे आमची, एक 4 वाडा वस्ती आहे गावात, 3 वस्ती आहेत. वड्याची वाडी वस्ती एक, 4 वाडा वस्ती एक, आणि पेटगाव गावठाण एक, आणि कटके वस्ती एक. अशा कटके वस्ती एक छोटी आहे ती आता नायगावात ही झालेली दायवड झाली, त्यामुळं 3 वस्ती आहेत. ते महिलांसाठी आम्ही 2-3 आणि जे पुरुषांसाठी नेत्र तपासणी वगैरे हे शिबिर घेतलेले आहेच. हां, 2019 साली आम्ही श्रीदत्त ग्रामीण पतसंस्थेची उभारणी केली. त्याच्या उद्घाटनासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जे जगताप, आपले अशोक बाप्पू पवार हे आले होते. तर त्या श्रीदत्त ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही कुणाच्या गोरगरीब मुलींचं लग्न असेल किंवा कुणाला वाहन तारण असेल, घर बांधणे असेल, याच्यासाठी गावातील असेल, परिसरातील असेल लोकांची आम्ही योग्य वेळी गरज बघून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो. गावातील नागरिकांचे आरोग्यासंदर्भातील प्रश्न हे गावातच मिटावेत यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणले. तसेच पावसाळ्यात गावात पाणी येऊ नये यासाठी रेल्वे पूल ते स्मशानभूमीपर्यंत खोलीकरण करून घेतलं आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गावात न येता ते थेट गावाजवळील तलावात जातं. यासह गणेश मंदिर बांधलं असून ड्रेनेज लाईन, पाण्याची व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी अशी एक ना अनेक कामं त्यांनी आपल्या कार्यकाळात मार्गी लावली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावासह परिसरातील गावांचाही विकास करण्याची इच्छा सूरज चौधरी यांनी व्यक्त केली. गावाचा सर्वांगीण विकास केल्याने त्यांची तालुक्यात एक आदर्श सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मुळात आमच्या गावाची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 2078 ही आहे. त्याच्यानंतर 2011 नंतर वाढता हे आलेख बाहून गावातील बाहेरची काही लोकमंडळी राहायला आली आणि गावातील लोकसंख्या वाढते. ह्या लोकसंख्येनुसार आत्ता गावची लोकसंख्या जवळपास 3,500 ते 4,000 जवळपास आहे. तर गावात आम्ही आरोग्य केंद्र असावं. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला एवढा त्रास झाला की आमच्या लोकांना एक तर कुंजरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नायगावला उलटं जावं लागायचं, मग नायगाव या ठिकाणी. त्यावेळेस आरोग्य केंद्राशिवाय लॉकडाऊनमध्ये जास्त पर्याय नव्हता. लस वगैरे उपलब्ध आहे आरोग्य केंद्रालाच असायची, आरोग्य केंद्राला लस वगैरे उपलब्ध असायची. तर त्याच्या हेतूने मी जिल्हा परिषदला, आरोग्य विभागाला आणि आपल्या पंचायत समितीला वाघमारे साहेब आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याकडं आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणण्यास यशस्वी झालो. तर आरोग्य केंद्र ही आपल्या गावाला मंजूर आहे. आता त्याला फक्त बांधकामाला निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी आरोग्य केंद्र चालू होऊ शकतं. शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती वरल्या चौकामध्ये साजरी केली जाते. तर परंतु लॉकडाऊनच्या काळानंतर दुसरं काही कार्यक्रम घेण्यापेक्षा आम्ही शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
मी स्वखर्चातून काही झाडे देऊन त्यांनी काही झाडे आणून आम्ही रेल्वे पूल ते गावापर्यंत अख्खं वृक्षारोपण केलं. त्याच्यानंतर गावात कॅम्प आलता, महात्मा गांधी विद्यालयाचा कॅम्प आलता. तर जे आत्ता शाळेसमोर जी झाडे आहेत, शाळेच्या आजूबाजूला जी झाडे आहेत, ते आम्ही त्या कॅम्पच्या माध्यमातून त्या मुलांकडून एक श्रमदान म्हणून त्यावेळेस लावून घेतले होते. 2021 साली आम्ही भरपूर पाऊस झाला होता, त्या काळात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून धनंजय काळभोर यांची मशीन घेऊन रेल्वे पूल ते आमच्या गावच्या स्मशानभूमीपर्यंत अख्खं खोलीकरण करून घेतलं होतं. जेणेकरून त्या वर्षी आमच्या गावात कुठंही पाणी शिरलं नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे डावाला म्हणजे खाली आमच्या ते तलाव आहे त्या तलावाकडं पाणी जाऊ शकलं. सर्व गावच्या सहभागातून सर्वांच्या सहमतीने आम्ही एक निर्णय घेऊन गावात गणेश मंदिराची वरच्या चौकामध्ये भूमिपूजन करून काम चालू केलं. व ते काम चालू करत असताना सर्वांचा चांगला प्रतिसाद देऊ आता काम पूर्णत्वास आहे. अतिशय चांगलं सुंदर काम आहे. गावात आमच्या जवळपास शेतीच लोक करतात आणि पाईपचा व्यवसाय सर्वात जास्त आहे. तर गावातील युवक असेल, हा आमच्या गावातील प्रत्येक युवक हा काम आणि व्यवसायाकडे जास्त वळलेला आहे आणि अतिशय चांगलं गाव आहे. आमच्या गावात अजिबात गटतट नाही आहेत. सर्वांच्या विचाराने ज्येष्ठांच्या असेल युवकांच्या विचारांनी आम्ही गावामध्ये काम करीत असतो. गावात ज्यावेळेस मी 2021 सरपंच झालो त्यावेळेस सर्वात पहिला म्हणजे फेब्रुवारीमध्ये आमच्या गावची यात्रा असते पीरसाहेब उत्सव. तर यात्रेनिमित्त आम्ही त्यावर्षी यात्रा कॅन्सल करून संपूर्ण गावाच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकांच्या सहकार्याने सगळ्या गावातील मंदिरांना रंगरंगोटी आम्ही करून घेतलेली म्हणजे रंगकाम करून घेतलं. त्यानंतर असे हळूहळू गावातील ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर आमच्या गावात फिल्टर बाईप संस्थेच्या वतीने फिल्टरचं नवीन आम्ही फिल्टर आरोप फिल्टर बसून तो फिल्टरही चालू केला होता 2 वर्षापूर्वी. कचऱ्याची गाडी चालू केली, प्रत्येक गावाला गावात प्रत्येक घराला 5 रुपयात पाणी मिळू शकतं ह्या हिशोबाने घरोघरी पाण्याची व्यवस्था ही चालू केली होती. आता ॲक्च्युली आमचं गाव छोटंसंच आहे, परंतु गावात आम्हाला अल्ट्राटेक कंपनी असेल. अजून गावातील घरपट्टी ही आमच्या गावात 99% घरपट्टी वसुली होती. तर त्याच्यानंतर अल्ट्राटेक कंपनीने आम्हाला जवळपास गेल्या वर्षी 14 लाख रुपये थकीत ही दिलं. थकीत बाकी येणे बाकी जे त्यांची आहे ना आम्ही ती नोंद करून घेतली होती. त्याच्या माध्यमातून ग्राम निधीतून असेल असा आम्ही ते निधी उपलब्ध करून ग्रामपंचायतचं कॉर्पोरेट असं काम केलं. प्रत्येकाला सेपरेट काम करता यावं, नागरिकाला त्या ठिकाणी जाता यावं, बसता यावं, प्रत्येकाला बैठक नागरिक आला तर बाहेर बसू शकतो अशी बैठक व्यवस्था केली आहे. खाली ग्रामपंचायतला उत्पादन व्हावं म्हणून गाळ्यांची उभारणी पहिलीच केली, परंतु ते गाळेही आम्ही चांगले त्यांना फ्रेश करून दिलेले आहेत. परत त्याचे नूतनीकरण करून छत्र ग्रामपंचायतून एंट्री करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊनच प्रत्येक नागरिक आपला संकल्पना किंवा काम असेल तो ग्रामपंचायतमध्ये घेऊन जातो. अतिशय सुंदर गाव केलेलं आहे, गावात स्वच्छता असते. गावात अजूनही आमचे म्हणजे बरेचसे ड्रीम्स आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहे. गावात शाळा असेल, गावातील पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन असेल, ड्रेनेज लाईन असेल, स्वच्छतेकडे लक्ष असेल, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष असेल. ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेमध्ये मुलांची वाढ कशी होईल याच्याकडे हे आमचं लक्ष असेल. कोरोनाची परिस्थिती असताना गावामध्ये मी लसीकरणही बऱ्याच वेळा करून घेतलं. प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांना बाकीच्या गावातील लोकांना डायरेक्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं लागायचं, परंतु मी माझ्या गावात जिल्हा अधिकारी असेल ह्यांना सांगून गावामध्ये लसीकरण स्वतः करून घेतलं. विविध उपाययोजनांनी गावात राबवल्या सर्वांच्या सहकार्याने. आमच्या गावात दरवर्षी सप्ताह काकड आरती हे दरवर्षी होत असतं. गावात अखंड हरिनाम सप्ताहची आमची परंपरा आहे, ती अखंडित अबाधित आमची चालू असते. आमच्या गावातून पायीवारीला दिंडीला, पायीवारीला पंढरपूरलाही वारकरी शेतकरी वर्ग जात असतो. तर अशा पद्धतीने मी सरपंच होण्यापूर्वी सामाजिक कार्य हे करतच होतो आणि सामाजिक कार्याची माझ्या म्हणजे वडिलांपासून वडीलही माझ्या या गावात उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं ते. त्यांच्यानंतर मलाही समाजाने लोकांनी संधी दिली, त्याच्या आधी मी सरपंच होण्याच्या आधी मी सामाजिक कार्य करतच होतो. विविध म्हणजे युवकांना असेल, गावातील गोरगरीब जनतेला असेल, मला मदत करण्याची आवड आहे. मी भविष्यकाळातही सरपंच झाल्यावर मी छोटासा सर्वांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने काम करण्याचा प्रयत्न केला. भविष्यातही मी असंच काम करीत राहील व मला भविष्यकाळात जशी येथून मागं मला ग्रामस्थांचे असेल, आईवडिलांचे असेल आणि सर्व युवकांची माझ्या वार्ड नंबर 3 मधल्या ज्यांनी मला जनतेने निवडून दिलं त्यांचा मला जो आशीर्वाद असेल तो भविष्यकाळातही मिळत राहील अशी अपेक्षा करतो. आणि भविष्यातही मी असंच काम परिसरातील गावातही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करण्याचा माझी
संकल्प आहे, इच्छा आहे, तर मला त्या माध्यमातून संधी मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतो, माझी इच्छा व्यक्त करतो. आणि एवढंच मी सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.